ते रात्रीचा वाघ वगैरे येऊन बसतो इथे. तर या मंदिराबद्दल सांगायला गेलं तर भरपूर काही आहे अशा गोष्टी आहेत. पहिले मी थोडक्याच गोष्टी सांगतो तुम्हाला की इकडे जे घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे इथे संध्याकाळचे कोण येत नाहीत जास्त. त्याचं म्हणजे इकडचे तुम्ही कुठल्याही वस्तू, ते लाकूड असू दे, फूल असू दे किंवा मंदिरातल्या काही वस्तू असू दे, ते तुम्ही इकडचं कधीच घरी घेऊन जाऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी रोहन भट, ए आर पी ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज मी जात आहे एका मंदिरामध्ये. म्हणजे प्रत्येक म्हणजे कोकणामध्ये गावोगावी एक वाडीचं आणि गावाचं एक मंदिर असतं, देव असतो. तर आपण आज आमच्या वाडीतल्या म्हणजे आमच्या गावातल्या वाडीतल्या देवाच्या भेटीसाठी जात आहोत. मग तिकडे मी ॲक्च्युली गेलो नाही, कारण ते खूप लांब आहे आमच्या घरापासून. पण दरवर्षी आल्यावर एकदा तरी मी भेट देतो तिकडे. आज मी तिकडे तुम्हाला घेऊन जात आहे. आणि तुम्ही बघायलाच या व्हिडिओमध्ये की ते मंदिर कसं आहे आणि कुठे आहे. ते एकदम जंगलामध्ये आहे. ते ॲक्च्युली माझ्यासोबत आहे गणेश. मी याला लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल गणेशला. तर मी गणेश आणि मी आम्ही दोघं जात आहोत तिकडे. तर अशा पायवाटेने आम्ही जात आहोत, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही आधी ही वाट बघितली असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी गणपतीची शूटिंग केलेली तेव्हा याच वाटेने आम्ही आलेलो. आणि पुढे जाऊन बघितलं असेल तरी ते आमची कोंड आहे, तिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो. बघूया तिकडे पण किती पाणी आहे आता या सीझनला. पाणी आहे इथे आता थोडंफार. गणपती तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार असतं. आणि आता बघा हिवाळा उन्हाळा यामध्ये थोड्या सीझनमध्ये कमी हिरवगार असतं. लहान असताना आम्ही याच जंगलातून यायचो करवंद जांभळ आणण्यासाठी. अशी मजा वेगळीच धमाल यायची, कुठून कुठून जायचो रानातून. तर इथे एक घर होतं, म्हणजे आता नाही आहेत ते, संजय काहिंगन यांचं, संजय काकांचं. ते आता उंबरनात त्यांनी घर बांधलं आहे. तर इकडे येऊन आम्ही विश्रांती घ्यायचो तेव्हा. तिथून आम्ही फिरून आलो करवंदांनो जांबांनो. तर आम्ही इकडे येऊन विश्रांती घ्यायचो त्यांच्याकडे, पाणी वगैरे प्यायचं. संजय काकाच्या घराच्या इथे वरती तरी वाट आहे. बघूया, वाट चांगली तर नसणार आहे कारण इथे आता जास्त रहदारी होत नाही. तरी बघूया चला ट्राय करूया. बघू शकता तुम्ही आता किती पडलं आहे ते. आता तरी भरपूर वर्ष झाले. इथे रात्रीचा वाघ वगैरे येऊन बसतो इथे, त्याच्यामुळे मी पण जास्त पुढे जात नाही भीती वाटते. सकाळचा भाव करायचा आम्ही रात्री समजून जायचो आणि सकाळचा भाव करायचा आम्हाला. ते इथे एकच घर आहे त्यांचं या जंगला, म्हणजे जंगल पण नाही बोलतात ना हे तरी ठीक आहे. इकडे रहदारी येते तरी खालून तेव्हापासून ते इथे राहायचे आणि ते आता उंबरनात गेले शिफ्ट झाले वगैरे. तेव्हा कसे राहायचे विचार करा. चारी बाजूला जंगल, मग एक घर. हो, चारी बाजूला जंगल, काय वाट फक्त माणसांची. मग आता आपण पोहोचलो आहोत गवळद्यावरती. आपण याचा सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता. आता बघा पाणी, म्हणजे पाणी साठवल्यामुळे किती फरक पडतो. आता सरपंचांनी गावाला पकडून असं म्हणजे धरण बांधून दिलं असं. थोडं पण मोठं धरण नाही आहे पण ठीक आहे, मस्त धरण आहे. त्यामुळे कसा पाण्याचा साठा राहतो आणि याचा फायदा गावकऱ्यांना होतो. जास्त इकडे थांबू नको, आपल्याला मेन जायचं आहे मंदिराकडे. गवळदेवाचं मंदिर
तर मी आय बटनवरती लिंक देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा. ह्यासुद्धा याचासुद्धा मी आपण व्हिडिओ केलेला आहे. आणि या वाट्याने सरळ गेलो तर आपल्याला ज्या मंदिराकडे जायचं आहे त्या मंदिराकडे. मी त्या मंदिराचं नाव तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेन. थोडा सस्पेन्स असं नाव आहे. म्हणजे नाव तर सगळ्यांना माहितीच आहे आमच्या वाड्यातल्या लोकांना. तिकडे गेल्यावरच सांगेन. तर इथे एक धरण होतं बांधलेलं, इथे काय पाणी नाही आहे. हा जो पोषण बघते धरण होत, इथे फक्त पावसात पाणी साठलं होतं. आजूबाजूला बघू शकता एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्येच हे मंदिर आहे. गावी अशा वाटेने सांभाळून जावं लागतो. बाबा पाय गेला खाली की गेलास. अशा साईड साईडने नजर हटी दुर्घटना घटी असे. तिसऱ्या धरणाकडे. पहिलं धरण आपण तिकडे बघितलं आणि सेकंड आता इथे बघितलं मंदिराच्या जवळ. आणि हे त्याच्यापेक्षा अजून हे आहे ते 3 नंबरचं धरण. जर ह्याच्यामध्ये पाणी साठल्यानंतर इथून पाणी वाहत जातं ते त्या पुढच्या धरणाला भेटणं असं आहे. बघायला गेलं तर हे पहिली 2 धरणं ही होती जुनी. त्याच्यानंतर ते पहिलं आपण बघितलं गवळद्याजवळचं, ते नंतर बांधलं होतं. वाट बघतंय जवळच आपण पोचलो आहोत मंदिराच्या. जेव्हा पावसाचं धरण भरतं तेव्हा ही वरची वाट असते. या वाटेने या मंदिराकडे येतात. आता आपण पोचलो आहोत त्या मंदिराकडे. जर तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल कुठलं मंदिर आहे. तिथे झाडाचा खोडवा किती मोठा आहे आणि झाड पण भरपूर मोठे आहे. आणि समोर जे बघताय ते आहे आपलं मंदिर नवगिरेश्वर प्रसन्न. नवगिरेश्वर देवाचं मंदिर आहे. इथे खूप मोठी मोठी अशी झाडं आहेत. ते का ते तुम्हाला सांगतो. इकडचं एक वैशिष्ट्य आहे. तर हे आहे आमचं वाडीतलं गावचं मंदिर. खाली आहे पाण्याचा झरा आहे. ॲक्च्युली वाळ बोलतो, वाळ असं झरा वाहत येतो. तो इथे जातो असं पूर्ण. आणि इथे एक छोटीशी विहीर. पाणी बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आहे. असं आतलं तुम्हाला तवा दिसतंय. पाणी आता कमी आहे. देवाचं दर्शन घेऊया नवगिरेश्वरचं आणि मग इथून निघूया. आता आपण दर्शन घेतलेलं आहे देवाचं. तर या मंदिराबद्दल सांगायला गेलं तर भरपूर काही अशा गोष्टी आहेत. मी थोडक्याच गोष्टी सांगतो तुम्हाला की इकडे जे घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे इथे संध्याकाळचं कोण येत नाहीत जास्त. कारण खूप अंधार पडतो इथे संध्याकाळी या जंगलामुळे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे इकडचे तुम्ही कुठल्याही वस्तू ते लाकूड असू दे, फूल असू दे किंवा मंदिरातल्या काही वस्तू असू दे ते तुम्ही इकडचं कधीच घरी घेऊन जाऊ शकत नाही. तर मी तर कधी असं करून बघितलं नाही आहे पण इकडची वाडीतले लोकं पण खूप बोलतात असं. आणि असेलही कारण कोकणात अशा खूप प्रथा आहेत ते तुम्हाला फॉलो करायला लागतात. आणि हे खरं पण आहे तुम्ही इकडचं काहीच घेऊन जाऊ शकत नाही.
इवन लाकूड सुद्धा, म्हणून ही झाडं अशी वाढली आहेत जास्त इकडचं. आम्ही काहीच तोडत नाही इकडचं या परिसरातलं. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला एक कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत